शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि बाजूचं बेल आयकॉन पण दाबायचं आहे, जेणेकरून यानंतर टाकले जाणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जसं की माझ्या पाठीमागं बघू शकता, हा शेणखताचा ढीग आहे आणि हा शेणखताचा ढीग खड्ड्यामध्ये मी टाकलेला होता, परंतु पूर्णपणे हा कुजलेला नाही. बघू शकता असे जे वेस्टेज आहे ते तसेच अवस्थेमध्ये आहे. तर यामध्ये आपल्याला बुरशी निर्माण होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर यामध्ये हुमणी आळीचे सुद्धा कोष मला काढता वेळेस दिसलेत, हुमणी आळ्या दिसलेत. तर खूप जास्त प्रमाणात हुमणी आळीचे अंडे जे आहेत, कोष ज्याला आपण म्हणतो, ते यामध्ये अवेलेबल आहेत. तर जसं की आपण या शेणखताला जसं की केळी असो, हळद असो, अद्रक असो या पिकासाठी वापरत असतो, तर यामुळे न कुजलेल्या खतामुळे बुरशीचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्याला खूप जास्त प्रमाणात होण्याची शक्यता या न कुजलेल्या शेणखतामुळे होत असते. त्याचबरोबर हे न कुजलेलं शेणखत जे आहे तर त्याचा पॉवरसुद्धा खूप कमी प्रमाणात होतो आणि हे डिकम्पोज जमिनीमध्ये होतं. जमिनीमध्ये डिकम्पोजची जर प्रोसेस सुरू झाली तर जमिनीमध्ये हीट निर्माण होतं, त्यापासून बऱ्याचशा अडचणी आपल्या उभ्या पिकाला येत असतात. त्यामुळे आपल्याला याला डिकम्पोज जागेवरती करणं खूप महत्त्वाचं आहे आणि जागेवरती डिकम्पोज करण्यासाठीची एक साधी प्रोसिजर आहे आणि कमी खर्चात आहे, तर ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर जसं की तुम्ही बघू शकता, एक छोटीशी बॉटल आहे, याचं नाव आहे वेस्ट डिकम्पोजर. हे एक देशी गाईच्या शेणामधून काही बॅक्टेरिया असतात तर ते जे की डिकम्पोज होण्यासाठी कोणत्या याला म्हणजे काडी कचरा असेल किंवा काही गोष्टीला डिकम्पोज होण्यासाठी ते मदत करत असतात, तर ते बॅक्टेरियापासून हे वेस्ट डिकम्पोजर तयार केलेलं आहे. जसं की त्याचं नाव आहे तर म्हणजे जे वेस्ट मटेरियल आहे त्याला डिकम्पोज करणारं हे जीवाणू यामध्ये आहेत. तर हे जीवाणू वापरून आपण जर शेणखतावर प्रक्रिया केली म्हणजे याला डिकम्पोज जर केलं तर आपला शेणखताचा पॉवरही वाढतो, त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये होणारे हुमणी आळीचा प्रादुर्भाव किंवा बुरशीचा प्रादुर्भाव हा सुद्धा व्यवस्थितरित्या शेणखत कुजल्यामुळे आपल्याला होत असतो. त्याचबरोबर चांगलं कुजलेलं जर आपण सुपीक खत जमिनीला आपल्या दिलं तर ते तिथं डिकम्पोज न होता जमिनीमध्ये तर ते जागेवर जर झालं तर त्याचाही आपल्याला अजून बेनिफिट होतो. तर चला तर सुरू करूया. हे जे ते वेस्ट डिकम्पोजर आहे तर ते तयार करण्यासाठी आपल्याला एक जसं की तुम्ही बघू शकता हा एक 200 लिटरचा बॅरल आहे, तर हा घ्यायचा आहे. हा आपल्याला 180 लिटर एवढ्या क्षमतेचा भरून घ्यायचा आहे. एका दुसऱ्या पात्रामध्ये आपल्याला 10 लिटर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये केमिकल विरहित आपल्याला 2 किलो गुळाचा वापर करायचा आहे. 2 किलो केमिकल विरहित गुळ तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल, तर तो घ्यायचा आहे आणि त्याचं व्यवस्थितरित्या त्या 10 लिटरच्या बॅरल पात्रामध्ये पाणी करून घ्यायचं आहे. त्यामध्ये हे वेस्ट डिकम्पोजर जे आहे हे तुम्हाला टाकायचं आहे. फक्त टाकता वेळेस त्याला आपल्या हाताचा किंवा आपल्या पार्टचा स्पर्श न होता असं काडीच्या साह्याने काढून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, एकजीव मिश्रण तयार करायचं आहे. त्यानंतर या बॅरलमध्ये आपल्याला त्याला टाकायचं आहे आणि 5 लिटर क्षमतेचा बॅरल रिकामा ठेवायचा, जेणेकरून त्यामध्ये हवा राहील. अशा पद्धतीने हे मिश्रण तयार केल्यानंतर याला पूर्ण प्रोसेस होण्यासाठी 8 दिवस लागतात. तर हा बॅरल फक्त आपल्याला सावलीमध्ये ठेवणं गरजेचं आहे किंवा सावलीची अवस्था नसेल तुम्ही जे पोते असतात आपले ते सुद्धा त्याच्यावर टाकू शकता. त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं सकाळी दुपारच्या वेळेस, जेणेकरून हे यामधलं बॅरलमधील पाणी गरम होणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची. तर अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर आपल्याला हा जो गंज दिसतो आहे खताचा, तर याला पूर्णपणे हे 8 दिवसाचं झाल्यानंतर याला ओलं करून घ्यायचं आहे पूर्ण क्षमतेनं, म्हणजे पूर्ण ओलं करून घ्यायचं पाणी खालून निघेपर्यंत. त्यानंतर हे जे वेस्ट डिकम्पोजर द्रावण आहे ते आपल्याला त्याच्यावर शिंपडायचं आहे व्यवस्थितरित्या सर्व जागेवर, त्याला व्यवस्थित शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर जसं की तुम्ही हे वेस्ट बघू शकता, इकडे माझ्याकडे वेस्ट आहे, हे जे वेस्ट पडलेलं आहे म्हणजे ह्याच खतामधील जे वरची साईट असते न कुजलेली एकदम कोरडी, हे आपल्याला त्याच्यावरतून अंथरून द्यायचं आहे, जेणेकरून काय होईल की उन्हाचा डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट सनलाईट जे आहे त्याच्यावरती पडणार नाही आणि त्यामुळे आपल्याला नुकसान होणार नाही, ते बॅक्टेरिया मरणार नाहीत. तर अशा पद्धतीने टाकल्यानंतर
आपल्याला एक 8 दिवसाच्या अंतराने त्याच्यावर पुन्हा पाणी त्याच्यावर शिंपडत राहायचं आहे, म्हणजे चांगलं ओलं करायचं, जेणेकरून त्यातली जी ओलावा आहे तो जास्त काळ टिकून राहिला तर हे बॅक्टेरिया जे आहेत ते जास्त काळ ॲक्टिव्ह राहतील. तर अशा पद्धतीने आपल्याला हे नियोजन करायचं. त्याचबरोबर तुम्ही यामध्ये दुसरे एक 8 दिवसानंतर ट्रायकोडर्माचासुद्धा वापर करू शकता, जेणेकरून या खतातील ही बुरशी कमी होईल. त्याचबरोबर याचं ट्रायकोडर्मा तुम्ही 1 किलो जर टाकला तर तुम्ही शेतामध्ये 100 किलो जर ट्रायकोडर्मा टाकला तर त्याची ट्रायकोडर्माची बरोबरी हा 1 किलो ट्रायकोडर्मा निश्चित करू शकतो. जे आपल्या चॅनलवरील जे आले उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांना माहिती आहे ट्रायकोडर्माचा वापर खूप महत्त्वाचा असतो, जो की आले सड रोखण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरतो. तर तुम्ही याच्यात जर तो वापर केला तर तुमच्या जमिनीमध्ये ट्रायकोडर्माची बुरशी जी आहे ती खूप जास्त प्रमाणात मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील आणि भविष्यात येणारी सड कंदकूज जी आहे त्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो जर तुम्ही एक साधी प्रोसिजर अगोदर जर राबवली. तर मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतली. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. काही अडचणी असेल त्याही कॉमेंट करून सांगा, जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करील. त्याचबरोबर जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा, जेणेकरून यानंतर टाकले जाणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.